महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य संगमनेर कृषी महोत्सव 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2020 भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन। कृषी महोत्सवाचं विशेष आकर्षण भारतातील सर्वात मोठा 1 टन वजनाचा बैल। ठिकाण जाणता राजा मैदान संगमनेर जिल्हा अहमदनगर। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी संगमनेरला सदिच्छा भेट दिली। याप्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांचं शासकीय विश्रामगृहावर वाजत गाजत स्वागत केलं। यावेळी उत्तरनगर जिल्ह्याचे जनसंपर्क प्रमुख शशिकांत दारोळे यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली। पूर्वीचे पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळं पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी कुणीही नव्हतं, त्यामुळं पक्षाची वाढ झाली नाही। हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं माझ्यावर ही जबाबदारी पक्षानं दिली आहे। पक्षवाढीसाठी मी प्रयत्न सुरू केलाय। संपूर्ण राज्यामध्ये पक्षवाढीसाठी दौरा सुरू झाला असून या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मला मिळतोय, असं यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी म्हटलंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आंबेडकर हा पक्ष गेल्या 27 जुलै 1990 या पक्षाची स्थापना झाली। गेल्या 20-25 वर्ष हा पक्ष कार्यरत आहे। या पक्षामध्ये आमदार खासदार मंत्री सगळे झालेले आहेत आणि ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 2009 रामदासजी आठवले साहेब होते। 2018 त्यांनी राजीनामा दिला आणि या पक्षाचे राष्ट्रीय सचिव महासचिव आदरणीय मोहनलाल पाटील साहेब यांनी राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन 27 राज्यांच्या लोकांना उपस्थितीत राहिले होते। सर्वांनी एकमते त्यांनी माझं नाव घोषित केलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे। गेल्या 20-25 वर्षापासून ह्या पक्षाची काही वाढ होत नाही आहे। बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वाचे आहे पण काही नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना एका जाती धर्मापुरतं करून ठेवलेलं आहे। रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांना अभिप्रेत आहे आणि आम्ही आमच्या ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे माझं समाज शासन करणं झाली पाहिजे माझ्या सर्व लोकांना आपण बघतो आहे की बाबासाहेबांच्या नावावर बरीच लोक आज शिकली पण ह्या समाजामध्ये जैवी मुलाला लाज वाटते लोकांना। पण आम्ही आमच्या ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष केला आपल्या पूर्वजनांना पाणीसुद्धा मिळत नसत बाबासाहेबांमुळे आपण ना बिस्लरीचं पाणी पितो। आज आपण ताटमानाने ह्या समाजामध्ये वावरतो आहे ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याही आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा उपकार आपण कधीच विसरू शकत नाही। हा पक्ष का बळकट नाही झाला याची कारणं शोधली। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्वार्थ निघाला की स्वार्थापोटी हा पक्ष मोठा झालेला असल्यामुळं आम्ही तो स्वार्थ सोडून दिला आणि नवीन नवीन यंग जनरेशनला आम्ही संधी घेऊन त्याचबरोबर ज्यांना आम्ही पदं वाटतो तर आम्ही फक्त एक बाबा हा माणूस 3 वर्षासाठी ह्या पदावर कार्यरत राहील 3 वर्षानंतर या व्यवस्थित काम केलं तर त्याला पुढे आम्ही पुढच्या पदावर घेऊ। त्याचबरोबर प्रत्येक गावखेड्यामध्ये ज्या ज्या समस्या आहेत ज्या ठिकाणी जो माणूस उभा राहणार आहे इलेक्शनला तिकडच्या समस्या घेऊन त्याने इलेक्शनमध्ये भाग घ्यावा आणि त्या समस्या सगळ्या आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून सोडवल्या। आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सगळ्यांनी पण महाराष्ट्र बंद केलेला त्या पुत्रामध्ये पण आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं आणि देश एका बाजूला आहे संपूर्ण देश आम्ही सगळ्यांसोबत आहोत। मुंबईपासून त्यांनी हा दौरा सुरू केला असून पक्षाची वाढ निश्चित होईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय। तर याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते।
सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.